नमस्कार, मी अदिती तरडे. महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. मुंबईसह पश्चिम उपनगरात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार रविवार सुट्टी असल्यानं मुंबईकरही या पावसाचा आनंद लुटताय. अमरावतीत शाळा सुरू होऊन महिना उलटलाय, तरी गणवेश वाटप सध्या झालेलं नाहीये. समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलं जातं. गणवेश वाटप न झाल्यानं पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप कधी होणार असा प्रश्न पालकांनी विचारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा अप्पर वर्धा धरण 75% भरलंय. अप्पर वर्धा धरणात झपाट्याने जलसाठा वाढतोय, त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असून वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अजिंठा कोऑपरेटिव्ह पतसंस्था बँकेतील 97.41 कोटींच्या अपहार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेअरमन सुभाष झाम, सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि सनदी लेखापाल सतीश मोहरे यांच्यासह शाखा व्यवस्थापकांचा आरपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गाचा जोड रस्ता असलेल्या कोलाड ते रोहा रस्त्याला भलमोठं भगदाड पडलंय. पालेखुर्द अशोकनगर इथं पडलेलं हे भगदाड धोकादायक ठरतंय. 2 माणसे आरामात बसू शकतील एवढं मोठं भगदाड हे पडलंय. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या रस्त्यावर दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे हा खड्डा वेळीच बुजवून दुरुस्ती केली नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण 70% भरले. इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं दारणा धरणातून पुन्हा 6738 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आले. दारणा धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना स्पॉट ऍडमिशनच्या दिवशीही काही अपवादात्मक विभाग सोडता उर्वरित विभागांमध्ये थंड प्रतिसाद मिळालाय. संगणकशास्त्र, रसायनशास्त्रासह इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर विभागांमध्ये पूर्ण भरल्या गेल्या नसल्याची माहिती समोर येते. विद्यापीठ प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे आकडेवारी देण्यास टाळाटाळ केली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय. 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे. राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीत येथील योजना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वायुगळती झाली आहे. लोटे एमआयडीसीमध्ये वारंवार हे प्रकार घडत आहेत. लोटे एमआयडीसीमध्ये सततची वायुगळती होत असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही वायुगळती हवेमध्ये किती प्रमाणात पसरली आहे याचं प्रमाण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची गाडी घटनास्थळी हजर झाली होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील कासली वारपुरम सोसायटीचे अध्यक्ष वकील लांडगे हे नेहमीप्रमाणे आपला कुत्रा फिरवण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली आले होते. त्याच दरम्यान चिकलठाणाकडून रेल्वे येत होती. वकील भाऊसाहेब यांनी रेल्वे पटरी क्रॉस केली, मात्र कुत्रा मागे राहिल्याने ते त्याला घेण्यासाठी मागे वळले. तोपर्यंत रेल्वेजवळ येऊन त्यांचं डोकं रेल्वेला लागलं. यामध्ये कुत्रा आणि मालक भाऊसाहेब लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडेमडा येथे 2 गटात बांधकामावरून खूप वादावादी सुरू असल्याची माहिती फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवत परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष येथील राखीव
पोलीस फोर्स घेऊन घटनास्थळ गाठलं. याचवेळी दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगत असताना एका गटातील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही संशयित आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिक रोड सिन्नर फाटा भागात जुने वादातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या यश टायर या दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यात प्रमोद हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर परिसरातील दुकाने बंद होऊन शुकशुकाट झाला. हल्ल्याची माहिती पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 6 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं धरणाची पाणी पातळी आता 5% वाढली आहे. जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र आणि वरील बाजूला काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. ज्यामुळे बुधवारी धरणात 6567 क्युसेकने आवक झाली तर गुरुवारी यात वाढ होऊन सायंकाळी 6 पर्यंत धरणात 9850 क्युसेकने पाणी येत होतं. आज धरणाची पाणी पातळी 9.3% गेली आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसराला शनिवारसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय. या संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर वगळता संपूर्ण महाराष्ट्र या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर मार्गावर अवैधरित्या 800 किलो गोमांसाची वाहतूक करणारे वाहन दौलताबाद पोलिसांनी जप्त केले. पिकअप वाहन गोवंश येथील माळीवाडा गावाकडे जात असल्याची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ अभिमन्यू यांनी माळीवाडा गावाजवळील धुळे सोलापूर महामार्गावरील ब्रिजजवळ रात्री 11 वाजेच्या सुमारास वाहन थांबवलं. सदर वाहनात 800 किलो गोमांस आढळलंय. या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांसाच्या तुकड्यांची तपासणी केली आहे. यामध्ये 2,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी दौलताबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रेन चारचाकी वाहनावर पडून अपघात झालाय. नाशिकच्या हिरावाडी परिसरातील ही घटना आहे. हिरावाडी लिंक रोडवर चालत्या गाडीवर क्रेन कोसळली आहे. क्रेन कोसळून घडलेल्या या अपघातात चारचाकीमधील 2 जण गंभीर जखमी झाले. चारचाकी देखील या अपघातात मोठं नुकसान झालंय. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असलेला 18,304 क्युसेक विसर्ग वाढवून 21,142 क्युसेक करण्यात आलाय. आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतो असंही धरण प्रशासनानं म्हटलंय. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. नाव देण्याच्या आणि बदलण्याच्या अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून पुणेकरांना पाणीपुरवठा करणारी 4ही धरणं काठोकाठ भरली आहेत. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या परिसरात दमदार पाऊस होत असल्यानं विसर्ग कायम ठेवण्यात आलाय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर वरसगाव पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय. 4ही धरणं काठोकाठ भरल्यानं पुणेकरांची वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पर्यटकांसाठी सिंहगड सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आले. सिंहगडच्या घाट रस्त्यावर दरड पडण्याचं सत्र कायम असल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पावसाचा जोर लक्षात घेऊन लोणावळा प्रशासनानं या धोकादायक पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. सिंहगडच्या घाट रस्त्यावरील दरड वन विभागाकडून काढण्याचं काम सुरू आहे.